मराठी इंडस्ट्रीमधली ग्लॅमरस अभिनेत्री मानसी नाईक सध्या अनेक गोष्टींमुळे चर्चेत आहे. ती लवकरच तिचा पती परदीप सोबत घटस्फोट घेणार असल्याची चर्चा सध्या सगळीकडेच रंगली आहे. त्यामुळे अनेक जण आता मानसी आणि परदीपच्या सोशल मीडिया पोस्टवरती लक्ष ठेवून आहेत. सध्या मानसी सोशल मीडियावर अनेक पोस्ट करत त्याला वेगवेगळे कॅप्शन्स देते. नुकतंच मानसीने तिच्या सोशल मीडियावर आणखीन एक रील शेअर केलं होतं. त्यावर एका महिलेने फालतू अशी कमेंट केली होती आणि ही कमेंट पाहताच मानसीने लगेचच त्या महिलेला रिप्लाय केलाय. मानसी म्हणाली, ही महिला माझ्या प्रत्येक इंस्टाग्राम पोस्टवर कमेंट करताना दिसते, जरा तरी शहाण्यासारखी वाग, नाहीतर मी तुझा पत्ता शोधून काढेन आणि पोलिसात तुझ्या विरोधात तक्रार करेन. तू चांगल्या घरातली वाटते, त्यामुळे माझ्या नावाचा वापर करू नकोस, सावध राहा. त्यावर त्या महिलेने प्रतिउत्तर दिलंय. तिने लिहिलंय की, मानसी तुला हवं ते तू कर, मला पर्वा नाही. मला जर काही आवडलं नाही तर त्यावर कमेंट करण्याचा अधिकार मला आहे. तू परदीप बरोबर लग्न केलंस तेव्हा खूप बरं वाटलं होतं, पण घटस्फोट घेते असं समजल्यावर मला अजिबात ते आवडलेलं नाहीये. त्यावर मानसीने माझ्या फोटोवर कमेंट करण्यासाठी तुला पैसे मिळतात हे मला माहीत आहे, अशी कमेंट केली आहे. त्यावर त्या महिलेने, मला तुला ट्रोल करण्यासाठी कोणीही पैसे वगैरे देत नाही, तू माझी शत्रू देखील नाही. तुझ्या भूतकाळातील काही गोष्टी मला आवडलेल्या नाहीयेत, ज्यामुळे मला तुझा राग आहे. जेव्हा तू लग्न केलं तेव्हा मला खूपच आनंद झाला होता. परदीप चांगला मुलगा होता, पण तू त्याला सोडल्यानंतर तुझ्याबद्दल अनेकांच्या मनात पुन्हा तेच विचार आले आहेत, अशी कमेंट केली आहे. तर मानसीने, यावर मी तुझा नक्कीच आदर करते, पण एखादी गोष्ट पूर्ण माहीत नसेल तर त्याबद्दल मत ठरवू नका, अशी कमेंट करत तिचं मत मांडलंय. मानसी आणि या महिलेने कमेंट सेक्शनमध्ये एकमेकींबद्दल खूप गोष्टी बोलल्या आहेत. या सगळ्या प्रकारावर तुमचं काय म्हणणं आहे हे आम्हाला कमेंट्समधून नक्की सांगा. मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी.